नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसिस करिअर पॉईंटच्या चा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ज्याला आपण महा टी ई टी एक्झाम असं देखील म्हणतो ई टी एक्झाम दोन हजार सतरा म्हणजे जी बावीस जुलै दोन हजार सतरा रोजी महा टी ई टीचा पहिला पेपर झाला होता या पेपरमधील गणितावर आधारित जे तीस प्रश्न आले होते त्या तीस प्रश्नांची विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आपण टी ई टी पेपर पहिल्याचा जर संदर्भ घेतला तर तुम्हाला तीस प्रश्न विचारतात पेपर पहिल्याला आणि कंपल्सरी सब्जेक्ट हे तीस प्रश्न तीस गुणांसाठी विचारले जातात प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक नव्वद ते प्रश्न क्रमांक एकशे वीस या दरम्यान गणिताचे प्रश्न विचारलेले असतात तर अधिक वेळ न घेता आपण लगेच दोन हजार सतराला जो पेपर झाला पाहिला त्या पेपरला आपण सुरुवात करूयात प्रश्न बघा काय आहे एकवीस या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या सातव्या त्रिकोणी संख्येचा पाया किती मात्र आपल्याला एकवीस या त्रिकोणी संख्येनंतर विचारलं आता संख्येवर आधारित प्रश्न आहे हा संख्या संख्येचे प्रकार बेसिक नॉलेजवर तुमच्या आधारित प्रश्न आहे त्रिकोणी संख्या म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की त्रिकोणी संख्या म्हणजे दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निंपटीस आपण त्रिकोणी संख्या असं म्हणतो मग आपला वेळ वाचावा म्हणून आपण त्रिकोणी संख्येचा पाया काढण्याची इथं मी प्रोसेस तुम्हाला दिलेली आहे आपण जर प्रोसेस नजर गेलो आपण तर आपल्याला अगोदर एकवीसचा पाया मिळतो सहा मग एकवीस या त्रिकोणी संख्येचा पाया सहा प्लस सात कारण आपल्याला काय विचारलं सातव्या त्रिकोणी संख्येचा मग तेरा मिळून जातो आपल्याला सातव्या त्रिकोणी संख्येचा पाया किती मिळून जातो तेरा मिळून जातो मग जर एक्झामला पुढच्या एक्झामला जर विचारला आपल्याला की सातवी त्रिकोणी संख्या कोणती तर ती आहे एक्क्याण्णव मग आता एकवीस नंतर पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी यासुद्धा संख्या दिलेल्या आहेत कशासाठी दिल्या आहेत कारण दरवेळीच असा प्रश्न विचारला आहे मग नेक्स्ट इयरला म्हणजे येणाऱ्या पुढच्या टीईटीला जर असा प्रश्न यावर आला तर तुमच्या माहितीस्तव हे हो तुम्हाला सोडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे म्हणजे इथं आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन असणार आहे नेक्स्ट बघा काय आहे एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात जर मजुरांची संख्या एक अपूर्णांक एकशे तीन पट केली तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल आपण जर उदाहरण काळजीपूर्वक वाचलं तर आपल्याला असं लक्षात येतं जर मजूर वाढले तर दिवस कमी लागतील आपल्याला मजूर वाढले तर दिवस कमी लागतील बघ आपण समजा दिवस दहा घेतले ठीक आहे तर मग आपल्याला नवीन दिवस काढाय सॉरी मजूर आपण जर दहा घेतले तर मग आपण दिवस पण दहा घेऊ अंदाजे मग आता आपल्याला नवीन नवीन दिवस काढायचे आहेत मग सूत्राचा वा जर आ, वापर केला आपण या सूत्राचा वापर केल्याच्यानंतर आपल्याला एक्स मिळतो म्हणजे नवीन दिवस मिळतात मग किती मिळाले नवीन दिवस सात पॉईंट पन्नास हे नवीन दिवस मिळाले आपल्याला पण आता हे नवीन दिवस सात पॉईंट पाच आपल्याला मिळाले परंतु हे पटीमध्ये आहेत ना मग आपल्याला काय करा उदाहरणार्थ पट विचारल्यामुळं त्याला कन्वर्ट करावं लागेल त्या पद्धतीनं म्हणून आपण काय केलं दहा भागिले सात पॉईंट पाच बरोबर शंभर भागिले पंच्याहत्तर मग शंभरला पंच्याहत्तर म्हणजे मूळ संख्येच्या पाऊनपट मग आपल्याला उत्तर घ्यावं लागेल पाऊनपट अशा पद्धतीनं थोडंसं पट पता, पटावर आधारित कन्सेप्ट आहे त्यामुळं आपल्याला सात पॉईंट पाच असा पर्याय नाही म्हणून आपल्याला पटमध्ये त्याचा आपण काय केलं कन्वर्ट केलं नेक्स्ट रोमन संख्येच्या संदर्भाने विसंगत पर्याय कोणता बघा ब प्रत्येक वेळी विचारले रोमन संख्येच्या संदर्भानं आता रोमन संख्या बघा यम म्हणजे किती येतं यम म्हणजे येतं हजार बरोबर वर आहे यम म्हणजे हजार मध्ये काय भागिले आणि एक्स एक्स म्हणजे किती येतं तर ते आहेत वीस मग आता हजार भागिले वीस किती येतात पन्नास मग आता तसंच सोडून पहा आहे एक्स एल म्हणजे चाळीस मध्ये अधिक येत ना त्यानंतर एक्स म्हणजे किती येतं दहा म्हणजे याचं पण किती येतं पन्नास त्यानंतर एल एक्स एक्स वजा एक्स एक्स आता हे आपल्या समजण्यासाठी म्हणतो मी एल आणि एक्स बरोबर आहे मात्र त्या रोमन संख्या आहेत लक्षात ठेवा मग आता हे याचा अर्थ आहे सत्तर इथं मात्र वजा आहे मग इथं वीस ठीक आहे याचं पण पन पन्नास यायला आता इथे एल म्हणजे पन्नास मध्ये गुन्हिला आहे आणि नंतर शंभर ठीक आहे पन्नास गुन्हिला शंभर इथे यायला पाच हजार म्हणजे हाच वेगळा यायला चारच पर्याय काय यायला वेगळा यायला बाकीचे सगळे पन्नास पन्नास आहेत कॅल्क्युलेशन याचा पाच हजार यायला म्हणून पर्याय क्रमांक चार आता रोमन अंकाच्या संदर्भात काही मूलभूत माहिती दिली आहे तुम्हाला जी येणाऱ्या एक्झामसाठी आणि या उदाहरणासाठी सध्या तुम्हाला कळून येईल की सरनं हे 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 असं का घेतलं आहे तर मला वाटतं ही माहिती तुम्ही लिहून घ्या हवं तो व्हिडिओ पॉज करून त्याचा स्क्रीनशॉट घ्या नोट करून ठेवा जेणेकरून ती तुम्हाला इतर उदाहरणे सोडवण्यासाठी किंवा नेक्स्ट एक्झामला जर असं उदाहरण आलं तर तुम्हाला ती उपयुक्त व्हावी नंतर पुढे जाऊयात मिनिट काटा बारावर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसला तर आणखी दीड तासांनी त्या दोन काट्यात किती मापाचा कोण होईल ओके मग आता आपण काय जशी कंडिशन दिली तर पहिले आपण काय करू ते काय म्हणतात मिनिट काटा बारावर मग आता मिनिट काटा इथे बारावर असताना तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन आहे मग आपण हे बघा तर आपण तास काटा घेतला नऊवर काटकोन दिसला आणखीन दीड तासांनी मग आणखीन दीड तासाची कंडिशन होईल साडे दहाची तर तो कोण किती आहे असं आपल्याला आहे मग आपण काय केलं जे आपलं पारंपरिक सूत्र आहे या सूत्राचा वापर केला आपल्याला मिळाला तो कोण एकशे पस्तीस अंश तो कोण आपल्याला मिळतो बरोबर आहे आता पण प्रश्न असा पडतो की सर ते तर म्हणले मिनिट काटा बारावर असताना तेव्हा तासकाठा आणि मिनिट काटा यांच्यात काट कोण होतो तर ते असं बी कंडिशन होईल ना म्हणजे अशी घड्याळ काढली तर म्हणजे तीन बी वाजू शकतात हे बघा मिनिट काटा बारावर आणि तास काठा तीनवर पण जर मग आता आपण दुसरी कंडिशन घेतली तर मग काट तास काटा तीनवर तर मग आणखीन दीड तासाने किती वाजत येईल कल्पना करा तुम्ही थोडंसं विचार करा साडेचार वाजते ना मग आता साडेचार जर आपण ह्या सूत्रात टाकले तीन वाजले आणि साडेचार जर आपण या सूत्रात टाकले तर आपल्याला कोणाचं माप मिळतं पंचेचाळीस अंश तसा पर्याय आहे का नाही म्हणून आपली पहिलीच कंडिशन बरोबर आहे म्हणून आपलं उत्तर बरोबर काय येतं एकशे पस्तीस अंश ठीक आहे हे उत्तर आपलं आलेलं आहे नेक्स्ट प्रश्नचिन्हांच्या जागी असणारी संख्या कोणती रिझनिंग वर आधारित प्रश्न आहे बघा रिझनिंगचे प्रश्न सोडवताना आपण लगेच विचार करायला पाहिजे मूळ संख्या आहे वर्गसंख्या आहे फरक आहे किंवा संख्या श्रेणीत श्रेणी आहे असं लगेच आपलं माइंड तिथं सेट व्हायला पाहिजे की याच्यामध्ये काय थीम वापरलेली आपण जर विचार केला तर याच्यामध्ये थीम वापरली बघा तीनचा वर्ग प्लस एक म्हणजे बघा तीन त्रिक नऊ प्लस एक दहा इथं थीम वापरली त्यांनी चारचा वर्ग मायनस एक चार चौक सोळा मायनस एक पंधरा इथं मग आता परत म्हणजे प्लस मायनस प्लस मायनस अरे लक्षामध्ये वर्ग संख्येच्या प्लस मायनस प्लस मायनस झाले जसं आता इकडं पुढची संख्या आहे पाचचा वर्ग प्लस एक पाचा पाचा पंचवीस प्लस एक सव्वीस मग आता इथं तसं आहे सहाचा वर्ग मायनस एक त्याच्यानंतर यावेळेस सातचा वर्ग प्लस एक साती साती एकोणपन्नास प्लस एक पन्नास मग आता येणारे जे आपलं उत्तर आहे ते काय असणार आहे आठचा वर्ग मायनस एक मग आठचा वर्ग किती आहे आठचा वर्ग आहे आठेआठे चौसष्ट मायनस एक त्रेसष्ट मग आपलं उत्तर तिथं आपल्याला मिळतं पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आपल्याला इथं मिळालं इथं किती येतात क्वेश्चन मार्कच्या जागी त्रेसष्ट कारण तुम्ही जर पुढं गेले आता ब्याऐंशी म्हणजे ब्याऐंशीला काय होईल नऊचा वर्ग प्लस एक नवा नवा एक्याऐंशी प्लस एक ब्याऐंशी तसं आता दहाचं दहा दहा शंभर म्हणजे दहाचा वर्ग मायनस एक घ्यावा लागेल आता एकदा प्लस एकदा मायनस एकदा प्लस एकदा मायनस जर असं केलं तर बरोबर तुमचं उत्तर त्रेसष्ट येईल फक्त तो सिक्वेन्स चुकून आहे नेक्स्ट एकशे बत्तीस सेंटीमीटर परीघ असणाऱ्या वर्तुळातील कोणतेही चार बिंदू परस्पराशी जोडून तयार झालेल्या चौरसाकृतीची बाजू किती सेंटीमीटर असेल ठीक आहे आकृतीच काढावं लागते आपल्याला इथे आता सांगितल्याप्रमाणे आपण काय केलं वर्तुळात चौरसाकृती काढण्याचा प्रयत्न केलेला आहे सुरुवातीला आपल्याला काय काढायचं आपण आपल्याला काढायचं आहे परीक परीख बरोबर काय पाय डी सूत्रामध्ये आपण किमती टाकल्या आपल्याला मिळाला डी मिळाला म्हणजेच व्यास मिळाला बेचाळीस सेंटीमीटर आता आकृतीनुसार सी म्हणजेच व्यास हा सी म्हणजेच काय व्यास म्हणून सी बरोबर बेचाळीस सेंटीमीटर मग आता आपण डायरेक्ट काय करणार चौरसाचा कर्ण लक्ष चौरसाचा कर्ण बरोबर कर्णी दोन गुणिले बाजू मग आपल्याला काय मिळाला चौरसाचा कर्ण म्हणजेच ती जी काय असणार आहे चौरसाची बाजू म्हणजे चौरस आकृतीची बाजू किती सेंटीमीटर असेल तर ती आपल्याला काय मिळते आता आपल्याला बाजू कर्ण काढले की आपल्या बरोबर बाजू मिळणार आहे बाजू मिळाली एकवीस कर्णीत दोन अरे लक्षामध्ये म्हणजे इथं काय अगोदर आपण कर्ण काढून का घेतला मग आता चौरसाच्या कर्णाचं सूत्र काय कर्णीत कर्णित दोन गुणिले बाजू म्हणजे आपल्याला बाजू मिळणार आहे ह्या का चौरसाचा कर्ण मग चौरसाचा कर्ण बेचाळीस मग असं आपण सूत्रात किमती प्रमाणे टाकून आपल्याला बाजू मिळाली अरे लक्षामध्ये पुढील प्रश्न बघा प्रत्येक दोन पॉइंट पाच मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी साडे मीटर लांबीच्या दोरीची दोन्ही टोके जोडून दिली तर त्या दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल हे साडे शब्दात दिले त्याच्यामुळं पण आपलं कधी कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे कन्फ्युजन होऊनच द्यायचं नाही मी एक तुकडा दोन पॉईंट पाच मीटरचा आहे ठीक आहे तर मग साडे सतरा म्हणजे सतरा पॉईंट पन्नासमध्ये किती तुकडे पडतील बरोबर आहे सतरा पॉईंट पन्नासमध्ये किती तुकडे पडतील मग आपण काय करणार बघा आपल्याला काय करावं लागलं म्हणून सतरा पॉईंट पन्नास म्हणजेच ते साडेसतरा दोन पॉईंट पाच ठीक आहे म्हणजे अपेक्षित तुकड्याची जे माप आहे ते दोन पॉईंट पाच धरू आपण बरोबर याची जर आपण दशांश काढले तर काय होईल एकशे पंच्याहत्तर भागिले पंचवीस बरोबर सात पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर सात तुकडे सात तुकडे मिळाले आपल्याला ठीक आहे आप आता सात तुकडे कापाय मिळाले परंतु ती दुपदरी दुरी आपल्याला किती ठिकाणी कापावे लागतील आता तुकडे किती येत सात तुकडे आता दोरी दुपदरी आहे मग आपण अशी दोरी काढून घेऊ सात तुकडे तयार करायचे किती ठिकाणी कापावे लागेल प्रश्न बघा आपल्याला दोरीला किती ठिकाणी आपल्याला कापावं लागेल तीन ठिकाणी बघा कसं बघा हा एक तुकडा तयार झाला तीन ठिकाणी कापल्यामुळं हा दोन हा तीन हा एक चार हा पाच हा सहा आणि हा सात म्हणजे किती ठिकाणी कापावं लागेल तीन ठिकाणी कापावं लागेल पर्याय एक नेक्स्ट एका संख्येला पंधरा अकरा आणि बाराने भागले असता प्रत्येक वेळी बाकी चार उरते तर ती संख्या खालील पर्यायापैकी कोणती ओके okay. म्हणजे यामध्ये आपल्याला लसावी काढावी लागणार आहे हे आपल्याला समजलं पाहिजे मग आता लसावी काढायचं आहे तर मग आपल्या ठरल्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीनं आपण लसाई काढून घेऊ ठीक आहे पंधरा अकरा आणि बारा भाग जाईल तीन बारा, बारा। तीन पाच पंधरा इथंच भाग जाणार नाही म्हणून अकराला अकरा तीन चौक बारा इथं बारा म्हणजे जर आपण पाहिलं तर तीन पाच अकरा चार म्हणून तीन गुणिले पाच गुणिले अकरा गुणिले चार बरोबर सहाशे साठ मिळाला आपल्याला लसावी सहाशे साठ बघा योगायोगानं हो हो पर्याय पण सहाशे साठ आहे ठीक आहे पण प्रत्येक वेळी बाकी चार उरते म्हणून काय करावं लागेल आपल्याला सहाशे साठ प्लस चार बरोबर सहाशे चौसष्ट ठीक आहे मग आता सहाशे चौसष्ट पर्याय आहे का नाही पर्याय म्हणून लसावीच्या पटीतील संख्या आपल्याला शोधावी लागेल म्हणून आपण काय केलं सहाशे साठ गुणिले दोन बरोबर तेराशे वीस प्लस चार करावे लागेल ना कारण बाकी चार प्लस चार म्हणजे तेराशे चोवीस मग असा पर्याय आहे का हो पर्याय क्रमांक दोन तेराशे चोवीस अशा पद्धतीनं ते सोडून घ्या नेक्स्ट कॅल्क्युलेशनचा भाग आहे ठीक आहे पूर्ण बॉडमॉस वगैरे त्यांनी ते वापरलेलं आहे आपला वेळ वाचावा म्हणून मी डायरेक्ट केलेला आहे ठीक आहे पर्याय क्रमांक एक जर तुम्ही पूर्ण सोडवलं तर ते तुम्ही सोडवा व्हिडिओ पॉज करा किंवा नंतर सोडवा परंतु सोडवा उत्तर कसं आलं ते तुम्हाला कळलं पाहिजे नेक्स्ट एका वर्तुळाकृती बागेच्या मध्ये असणाऱ्या मैदानाची लांबी छप्पन मीटर असून बागेचे क्षेत्रफळ तीन हजार आठशे पन्नास चौरस मीटर आहे तर मैदानाचे चारही शिरोबिंदू वर्तुळाकृती बागेच्या परिघावर असतील तर मैदानाची रुंदी किती परत भूमितीवर बी भूमितीवर दोन चार प्रश्न ते विचारूच लागलेत आपल्याला ठीक आहे बघूयात आपण बघा दिलेली माहिती तुम्हाला कॅटेगरीज करता आला पाहिजे का वर्तुळाकृती बाग आहे त्याच्यामध्ये आयात आकृती मैदान आहे ओके त्याची लांबी छप्पन मीटर आहे म्हणजे इथं छप्पन मीटर काय ते आयात आकृती मैदानाची लांबी आहे ठीक आहे मग आता आपल्याला काय काढायचं आहे आता दिलेली काय माहिती आहे आपल्याला बागेचं क्षेत्रफळ म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे मग आता जर मैदानाचे चारही शिरबंधू वर्तुळाकृती बागेच्या परिघावर असतील तर मैदानाची रुंदी काढायची आपल्याला काय काढायचं आहे मैदानाची रुंदी काढायची मग आपण काय आहे बघा अगोदर आपण वर्तुळाचं क्षेत्रफळा सूत्र घेतलं आर स्क्वेअर मग किमती टाकल्या आपण मग आपल्याला व्यास मिळाला सत्तर मीटर आपल्याला काय व्यास मिळाला मग आपण जर आकृतीप्रमाणे विचारसंदर्भ घेतला तर आकृतीप्रमाणे त्रिकोण पी एस आर हा काटकोन त्रिकोण आहे पी एस आर हा त्रिकोण आहे मग पायतागोरच्या प्रमायानुसार कर्णवर्ग बरोबर वर्ग अधिक वर उंची वर वर्ग, वर्ग। म्हणजेच पी आर स्क्वेअर इजिकल टू एस आर स्क्वेअर प्लस ए पी एस स्क्वेअर मग त्याप्रमाणे आपल्याला मिळालेलाचे कर्ण मिळालेले आहे ना आपल्याला सतराचा म्हणजे सत्तरचा वर्ग छप्पनचा वर्ग अधिक पी एसचा वर्ग आपल्याला पी एस काढायचा होता म्हणून आपण काय केलं अशी प्रोसेस केल्याच्यानंतर आपल्याला पी एस मिळतो हा पी एस म्हणजे रुंदी मिळते आपल्याला ओके बेचाळीस मीटर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक ठीक आहे नंतर सविताचे मासिक वेतन दहा हजार रुपये असून ते वेदिकाच्या मासिक वेतनाच्या सवापट आहे वेदिकाच्या मासिक वेतनाची रक्कम आसियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट असेल तर तिघीचे एकूण मासिक उत्पन्न किती रुपये आहे दिले बघा इथं तुम्हाला कलर मध्ये करून दिले हे सविताचं दहा हजार रुपये वेदिका सविताच्या मासिक वेतनाच्या सवापट म्हणजे मग सवापटीमध्ये आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला इथे मिळालं वेदिकाचं आठ हजार रुपये मग विद्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे आशिया वेदिकाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट आहे आशिया बघा आशिया ही वेदिकाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट म्हणजे हे चार हजार कुणाचं मिळालं आपल्याला चार हजार आशियाचं मिळालं काय म्हणतात हे वेदिकाच्या मासिक वेतनाची रक्कम आशियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट असेल मग वेदिकाचं जर आठ हजार तर आशियाचं चा चार हजार ठीक आहे मग आपल्याला पुढं काय विचारलं एकूण तिघीचे मासिक उत्पन्न प्लस करून टाका ना सविता त्यानंतर वेदिका त्यानंतर आशिया बावीस हजार पर्याय आहे का येस पर्याय क्रमांक दोन काही मुलांना प्रत्येकी पंचवीस वया वाटायचे ठरले परंतु प्रत्यक्षात बत्तीस वया वाटल्या तेव्हा एकशे शहाण्णव वया कमी पडल्या तर त्या मुलांची संख्या किती असेल बघा असा प्रश्न मागच्या वेळेस पण आलाय म्हणून अशा प्रश्नाची तुम्ही तयारी करता शिल्लक वया किती दिल्या आपल्याला कळलं पाहिजे शिल्लक वया किती दिल्या प्रत्येक मुला सात वया शिल्लक दिल्या बघा सात वया शिल्लक दिल्या कशा आल्या सात त्या मग तुम्ही काय करा बत्तीस मायनस पंचवीस करा ना मिळालं सात मग आपल्याला काय करायचं बघा आता आपण सोपं झालं आता एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव या कमी पडल्याने एकशे शहाण्णव भागिले सात बरोबर अठ्ठावीस मिळाला आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक दोन नेक्स्ट शेजारील आकृतीतील चौकोनांची संख्या किती परीक्षेला एवढंच विचारले तुम्हाला ही आकृती विचारली आणि विचारले की चौकोन किती आहे आता थोडंसं आहे परंतु आपल्याला काय करावं लागेल जर नावं दिलेत बघा मी नावं देण्याचा प्रयत्न केला आहे तर सापडतात मग आलं लक्षामध्ये दे, नावं देण्याचा प्रयत्न केला सापडतात आता कसं मोजायचं त्याला बी, बी सी जी एफ आहे बघा बी सी जी एफ म्हणजे हा झाला एक ठीक आहे मग असं तुम्ही प्रत्येक म्हणू शकता बी ए ई एफ हा बी ए कुठं गेला ई एफ म्हणजे हा झाला त्याच्या विरुद्ध एक असा अशा पद्धतीनं तुम्हाला चौकोन वस्ता येतील तर ते बारा होतील पर्याय क्रमांक तीन नेक्स्ट छत्तीस समान वाटायच्या छत्तीस वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील काय छत्तीस वस्तू समान वाटायच्या असतील तर त्या किती प्रकारे वाटता येतील आता हे पण हा पण भाग सोपा आहे म्हणजे हे काय बघा हा प्रश्न लसावी मसावीचाच प्रश्न आहे हा लसावी मसावीचाच प्रश्न आहे पण त्याचं उपयोजनावर आधारित त्यांनी आपल्याला उदाहरण तयार करून दिलेलं आहे म्हणजे इथं सरळ सरळ काय करायचं आपल्याला छत्तीस या संख्येचे विभाजक किती आहेत ते पाहायचं मग बघूयात बघा एक आहे दोन जाईल म्हणजे दोन आहेत तीन आहेत त्यानंतर चार आहे सहा 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 छत्तीस म्हणजे सहा आहेत नऊ आहे बारा अठरा आणि छत्तीस किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन नेक्स्ट दोन अंकी विषम संख्ये संख्यांची बेरीज किती दोन अंकी विषम संख्यांची बेरीज किती सूत्रानुसार दोन अंकी विषम संख्या इथं पंचेचाळीस ठीक आहे क्रमवार विषम संख्यांची बेरीज बघा काय सूत्र पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले दोन गुणिले विषम संख्या मग आपण किमती टाकल्या अकरा पहिली विषम संख्या अकरा शेवटची विषम संख्या नव्याण्णव भागिले दोन गुणिले पंचेचाळीस काय मिळेल आपल्याला दोन हजार चारशे पंच्याहत्तर आपल्या प्रश्नाचं उत्तर दोन हजार चारशे पंचाहत्तर त्यानंतर पुढील प्रश्न कंसात आठ व पंचवीस बघा आठ व पंचवीस पंचवीस व सव्वीस बारा व एकशे एक नऊ व एकोणचाळीस एक सतरा व एकशे सत्याऐंशी यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती ठीक आहे आता आपल्याला बघा संख्येवर आधारित परत प्रश्न पहिल्या त्रिकोणी संख्येवर आधारित विचारलाय आता सहमूळ संख्येवर आधारित विचारलाय खूप सारे प्रश्न संख्येवर आधारित पण आहे त्यामुळं ते प्रकरण व्यवस्थित करून जाणं आपलं गरजेचं आहे आता सहमूळ संख्येमध्ये आपल्याला माहिती आहे की सहमूळ संख्येचा एक हा एकमेव सहा एक अवयव असतो मग अशा संख्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो ज्यांना सापेक्ष मूळ संख्या किंवा परस्पर मूळ संख्या किंवा को प्राईम नंबर असं देखील म्हटलं जातं मग बघा याच्यामध्ये जर बघितलं आपण तर अठ्ठावीस पंचवीस पंचवीस सव्वीस बारा एकशे एक या समूळ संख्यांच्या जोड्या आहेत म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे तीन जोड्या आहेत हा ही एक हे दोन आणि ह्या तीन तर त्या त्याचं विश्लेषण कसं आहे बघा कारण आपण आठ आणि पंचवीसचे विभाजक जर पाडले तर याच्यामध्ये आपल्याला फक्त एकच कॉमन दिसतो ना हा एक पंचवीस आणि सव्वीसचंही पाडलं हा एक इथं दिसतो बाराचे आणि एकशे एकचे पाडले फक्त एक एकच इथं एक एकच काय आहे अवयव इथे कॉमन आहे बघा तुम्ही जर बघितलं तर यांचं सामायिक अवयव फक्त एक एकच आहे मग अशा हे काय तर समूळ संख्या आहे मग आपल्याला तर झालं आपलं उत्तर मग आपल्याला पाहावं लागेल की बाबा नऊ आणि छत्तीस आणि सतरा व एकशे सत्याऐंशी का नाही सोपं आहे समजा आपण जर नऊचे अवयव पाडले तर बघा एकनं भाग जाईल तीननं भाग जाईल नऊ न भाग जाईल छत् एकोणचाळीसचे पाडले एकनं जाईल तीननं जाईल तेरानं जाईल एकोणचाळीसनं जाईल म्हणजे एक एक झालं तर ठीक आहे परंतु इथं तीन तीन व्हायला ना म्हणजेच ह्या नाहीत कारण यांचे कॉमन कोण आले तीन तीन आले म्हणजेच ही नाही तसंच सतरा व एकशे सत्याऐंशीचं बघा सतराचं काय एक सतरा एकशे सत्याऐंशीचे एक अकरा त्यानंतर सतरा त्यानंतर एकशे सत्याऐंशी बरं तोच मॅटर झाला इथे इथे काय आला सतरा आणि इथे पण आला सतरा म्हणजे काय ह्या पण सहमूळ संख्या होऊ शकत नाहीत कारण तिथे एक पेक्षा जास्त सामयिकावय सा आहेत सतरा सामायिक व्हायला ठीक आहे मला वाटतं थोडस समज असेल म्हणजे ह्या तीन जोड्या आहेत आणि या दोन जोड्या नाही पण आपल्याला आहेत विचारलं ना म्हणून तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नेक्स्ट एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आहे तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल महाराष्ट्र दिन एक मेला बुधवारी आहे स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्टला कोणत्या वारी आहे ते तर काढायचं आपल्याला मग आता आपण काय केलं महिना व जादा दिवस काढायचे आपल्या ठरल्याप्रमाणे महिन्यातील जादा दिवस काढण्यासाठी महिन्यातील दिवसांना साथने भागावे म्हणजे राहिलेली बाकी ही जादा दिवस असेल तुम्ही ते व्हिडिओ पॉज करून करत बसा आपण काय करू फास्ट करून घेऊ आपण डायरेक्ट इथे उत्तर लिहिले मग आता काय करू आपण मेचे बाकी दिवस किती येतं तीस आहेत ठीक आहे मग जूनचे दोन जादा दिवस जुलैचे तीन ऑगस्टचे पंधरा आपण टोटल जर केलं तर पन्नास भागिले सात बाकी बाकी उरली एक बुधवार ऑलरेडी एक मेचा काय आहे बुधवार बाकी प्लस एक उरलेली प्लस करायची त्याच्यामध्ये म्हणजे बुधवार प्लस एक म्हणजे काय गुरुवार म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक नेक्स्ट विशिष्ट रकमेच्या सात छेद अठरा पट रक्कम वेदला किंवा दोन छेद पाच पट रक्कम आलोकला किंवा तीन छेद आठ पट रक्कम सानियाला किंवा सहा छेद अकरा पट रक्कम विनाला दिली असेल तर अनुक्रमे सर्वात कमी आणि सर्वात जास्त रक्कम कुणाला मिळेल कुणाला मिळेल कॅल्क्युलेशनचा भाग आहे ठीक आहे घाबरून जायचं नाही समजा ती रक्कम आपण काय केलं शंभर पकडली मग आपण प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन केलं वेद आलोक सानिया आणि विना आपल्याला सर्वात जास्त कोण मिळालं विना मिळाली आणि सर्वात कमी कोण मिळाली सानिया मिळाले हे बघा सर्वात कमी सदोतीस पॉईंट पाच आणि सर्वात जास्त चोपन्न पॉईंट चोपन्न आहे आपल्याला प्रश्न काय विचारला आहे सर्वात कमी म्हणजे अगोदर आपल्याला कोण सानिया घ्यावं लागेल सर्वात कमी आणि नंतर सर्वात जास्त म्हणजे सानिया आणि विना असा पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक तीन कन्फ्युजन बघा किती आहे तुम्हाला विना सानिया पण दिले गरबडीमध्ये आपल्याला वाटतं अरे वा विनाचं आहे जास्त आणि सानियाचं आलंय कमी परंतु आपल्याला अगोदर काय विचारलं सर्वात कमी आणि सर्वात जास्त मग सर्वात कमी सानिया आणि सर्वात जास्त विना हे मागे पुढे होईल एवढं सुद्धा तुम्हाला काळजीपूर्वक हा उदाहरण सोडवणं गरजेचं होता नंतर बघा चौरस हा टिंबटिंब असतो हे विधान पूर्ण करण्यासाठी योग्य ठरणाऱ्या बाबी कोणत्या आता सर्वप्रथम चौरस म्हणजे काय चारही कोण काटकोण व चारही बाजू समान चारही कोण काटकोण आले पाहिजे आणि चारही बाजू समान उदाहरणार्थ हा चौकोन आहे हे सॉरी हा चौरस आहे मग आता भूत चौकोन असतो का तो तो भूत चौकोन होईल का होईल की आता भूत चौकोन म्हणजे काय सम्मुख बाजू समांतर व एकरूप असतात हे बघा सम्मुख बाजू समांतर आहेत आणि सारख्याच लांबीच्या आहेत नाही बघा समांतर वेद या एक कधी छेदणार नाहीत आणि सारख्याच लांबीच्या आहेत अंदाजे बघा तुम्ही सारख्याच लांबीच्या आहेत चौरसाच्या बाजू आपण म्हणतो ना की चौरसाच्या बाजू या काय समान असणारे असतात म्हणजे संभूत चौकोन होऊ शकतो समांतरभूत चौकोन होऊ शकतो आता हे संभूत चौकोन म्हणजे काय सर्व बाजू समांतर असणाऱ्या चौकोनास सर्व बाजू समांतर आता हाच जर आपण असा थोडा तिरपा केला असा तर हा संबुध सुद्धा चौकोन होऊ शकतो संबुध चौकनाचं थोडंसं कन्फ्युजन आहे मात्र काटकोण चौकोन होईल म्हणजे अ आणि क तर निश्चितच होईल परंतु आ, उत्तर जे आपल्याला आहे ते अ ब क असं आहे ठीक आहे थोडंसं संबूध चौकोनाबद्दल थोडीशी माहिती काढा बघून घ्या मला जर मिळते तर मी तुम्हाला पुढील उदाहरणात निश्चितच सांगेल की संबुध चौकोन आणि चौरसाचं काय रिलेशन आहे इथे मात्र उत्तरासाठी अ ब क अ आणि क तर कन्फर्म आहे ठीक आहे किंवा ज्यांना उत्तर माहिती आहे कन्फर्म की चौरसा संबुध चौकोन असू शकतो तर त्यांनी कमेंट केलं तरी चालेल नेक्स्ट बघा नेक्स्टमध्ये मी कॅल्क्युलेशन आहे त्याच्यामुळे आपण जास्त वेळ इथे देणार नाही मी तुम्हाला कॅल्क्युलेशन डायरेक्ट याचं उदाहरण काय सोडून दिलेलं आहे झिरो पॉईंट नाईन असा येतो पर्याय झिरो पॉईंट नाईन ठीक आहे हे बघून थे घ्या कसं आलं काय याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असल्या तर कमेंट करा नंतर बघा शेजारील घटनेवरून तयार होणाऱ्या इष्टिका चित्ती आकाराच्या पेटीच्या यफच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल बघा तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस उघडलेला ठोकळा किंवा इष्टिका चित्ती असते त्यावेळेस एक अक्षर सोडून घ्यायचा असतो म्हणजे नेहमी लक्षात ठेवा की इथे येच्या विरुद्ध सी असेल म्हणजे एक दोन तिसरा घ्यायचा आणि ते पण सरळ लाईन बांधला एक दोन तिसरा घ्यायचा कधी त्याच्यानंतर बीच्या विरुद्ध काय असेल डी बीच्या विरुद्ध काय असेल डी असेल आणि मग एफच्या विरुद्ध काय येईल ई हे बघा एक दोन आणि तीन किंवा इकडून जा एक दोन आणि तीन अशा पद्धतीनं म्हणून एफच्या विरुद्ध काय येतं ई येतं पर्याय क्रमांक चार नेक्स्ट तीन पेट्यामध्ये अनुक्रमे दोनशे एकतीस दोनशे बावन्न व एकशे सव्वीस वया आहेत त्या पेट्यातील वयांचे समान वया असलेले गट्टे करायचे असल्यास आस प्रत्येक गटात जास्तीत जास्त किती वया घ्याव्यात मग आपण काय केलं एकदा उदाहरण काळजीपूर्वक वाचा काय विचारले जास्तीत जास्त किती वया घ्याव्यात आता हे जास्तीत जास्त म्हणजेच इथं आपल्याला काढावं लागेल मसावी काय काढावं लागेल मसावी काढावं लागेल ठीक आहे मग आपण मसावी काढून घेतला अवयव पद्धतीने मसावी काढला आपण तीन सात आपल्याला मसावी मिळाला यांचा म्हणून आपण काय केलं प्रत्येक गट्यात जास्तीत जास्त किती वया घ्याव्यात म्हणजे आपल्याला मसावी काढावं लागेल बरोबर आहे तर मग मसावी बरोबर तीन गुणिले सात बरोबर एकवीस पर्याय क्रमांक दोन शहाऐंशी पॉईंट दोनशे पंच्याऐंशी या संख्येतील उजवीकडील आठ स्थानिक किंमत डावीकडील आठ स्थानाच्या किमतीच्या किती पट आहे किती पट आहे मग आता आपण काय पकडू उजवीकडील आठची स्थानिक किंमत आहे किती उजवीकडील आठची स्थानिक किंमत आहे ऐंशी त्यानंतर सॉरी डावीकडील ओके डावीकडील आठची स्थानिक किंमत आहे ऐंशी त्यानंतर उजवीकडील उजवीकडील आठची स्थानिक किंमत किती आहे झिरो पॉईंट झिरो आठ मग काय केलं आपण ऐंशी भागिले झिरो पॉईंट झिरो आठ बरोबर किती होतात एक हजार परंतु पर्याय दहाच्या प्रमाणित रूपा म्हणजे जो पर्याय जो आहे तो दहाच्या प्रमा प्रमाणित रूपात म्हणून दहा चे तीन परंतु डावीकडील किंमत विचारली म्हणून मग आपल्याला काय करू दशांश असल्यामुळे आपल्याला दहा मायनस तीन उत्तर घ्यावं लागेल बघा आपल्याला दहा मायनस तीन घ्यावा लागेल कारण हे दहाच्या प्रमाणित रूपामध्ये पर्याय दिले आणि तो पण काय आहे आपल्याला डावीकडील किंमत विचारली म्हणून आपल्याला दहा मायनस तीन घ्यावा लागेल कुठे पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक एक स्थानिक किंमत म्हणजे काय याची तुम्हाला दिलेली आहे डिटेलमध्ये ते बघून घ्या एकदा आणि तो सोडून पण आहे ओके नेक्स्ट शेजारील समभूत चौकोनातील बाह्य कोण बी बरोबर किती ओके तर ते अगोदर काय म्हणते बघा आता आपण याचा जर संदर्भ घेतला की हे हे लगतचे कोण म्हणावं आपण याला लगतचे कोण येते ज्या दोन कोणांचा एक भुजा सामायिक असते ते लगतचे कोण आंतरभाग भिन्न असतात त्यांचे मात्र म्हणजे हा सुद्धा किती आहे विस आहे हा सुद्धा विस आहे म्हणजे आपण जर पकडलं तर हा कोण ई ए पकडू आपण ई ए म्हणजे वीस अधिक वीस बरोबर चाळीस आला हा कोण ये त्याला आपण नाव दिलं मग आता कोण ये बरोबर कोण बी होतात आता कशामुळं कोण ये बरोबर कोण बी कशामुळे हे कोण बी सारखे असतील कारण ते विक्रम कोण होतात अरे लक्षामध्ये ते विक्रम कोण होतात दोन समांतर रेषेला एका छेदिकेने छेदल्याने विक्रम कोण तयार होतात ते कोण एकरूप असतात म्हणजे आता ह्या दोन समांतर रेषा आहेत आणि ह्या छेदिकेनं त्यांना छेदलं तर हा कोण आणि हा कोण म्हणजे हा कोण आणि हा कोण सारखाच असतो मग हा जर चाळीसचा आहे हा ये तर मग बी पण कितीचा आहे चाळीसचा आहे अशा पद्धतीनं ते आपण सोडू शकतो त्यानंतर नेक्स्ट नऊ सेंटीमीटर बाय चाळीस सेंटीमीटर आयात आकृती रंगीत कागदाच्या दोन्ही प्रमाणा प्रमाणावर कापून चार पथका तयार केल्या तर त्यातील दोन लहान पथकांची एकूण परिमिती किती सेंटीमीटर असेल दोन लहान पथका विचारल्यात ना बघा तुम्ही व्हिडिओ पॉज करा वाचून घ्या आपण नावं दिली आकृती काढली ए बी सी डी असं आयाताला नाव दिलं सूत्र वापरा पायता गोरजचं तुम्हाला शेवटी असं लक्षात येतं की तुम्हाला विचारलं आहे ना दोन लहान पथकांची एकूण परिमिती म्हणजे ही पताका एक आणि ही पताका दोन यांची परिमिती आपल्याला विचारलेली ती मी तुम्हाला व्यवस्थित सोडून ते दिलेलं आहे किती येते किती येते परिमिती शंभर येते बघा नेक्स्ट नेक्स्टचा भाग एकशे सोळावर सुद्धा काय कॅल्क्युलेशनचा भाग आहे इथे तुम्ही करून बघा उत्तरे दोन येतात मात्र आपलं जे उत्तर आहे आन्सर केनुसार ते आपल्याला इथे घ्यावं लागेल म्हणून आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक एक हे बघा एक्स बरोबर चार त्यानंतर नेक्स्ट फक्त काही पाचशे रुपये किमतीच्या व काही दोन हजार रुपये किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत पाचशे रुपये आहेत तर त्या पिशवीत खालील पर्यायापैकी पाचशे रुपये किमतीच्या किती नोटा असू शकतील आता हे आता आपल्याला चारही ऑप्शनचा इथे विचार करावा लागतो मग आपण काय करू चारही ऑप्शनला बघू काय आहेत तीस सॉरी एकतीस गुणिले पाचशे किती येतात पंधरा हजार पाचशे मग आता आपल्याला काय करावं लागेल तीस पाचशे मायनस पंधरा हजार पाचशे किती मिळाले किती मिळाले आपल्याला पंधरा हजार मिळतात बरोबर पंधरा हजार पंधरा हजार आता था। खाली तर दोन हजाराच्या नोटा उडल्यात था। पंधरा तर वीस मी येते एक तर सोळा हजार पाहिजे होते किंवा चौदा हजार पाहिजे होते तेव्हा उ जमल्या असते म्हणजे आपलं पर्याय येत येत नाही त्यानंतर आपण सत्तावीस लागून गुणिले पाचशे सत्तावीस गुणिले पाचशे किती येतं आहे तेरा पाचशे तेरा पाचशे मग आपण काय करू मायनस करू तीस पाचशातून तीस पाचशातून तेरा पाचशे आपण मायनस करू किती उरतील सतरा हजार म्हण तोच प्रॉब्लेम यायला बघा दोन हजाराच्या नोट आहे आणि सतरा हजार रुपये तयार करायचे तर होणारच नाही ना एक तर अठरा हजार तयार होतील नाही तर सोळा हजार म्हणजे विषम संख्या येते म्हणजे सत्तावीस पण येत नाही एकतीस पण येत नाही एक्कावन्नचं बघू आपण मग एक्कावन्न गुणिले पाचशे किती येऊ लागले पंचवीस हजार पाचशे मग आता आपण काय करू पंचवीस हजार पाचशे मायनस करू कशातून तीस हजार पाचशे मधून किती उरतात पाच हजार ही पण विषम संख्या आहे कारण दोन हजाराच्या नोटा बाकी उरणार आहेत ना सॉरी आता बाकी आपण पाचशेच्या घेतल्या ना या अकाउंट तर दोन हजाराच्या नोटा उरत आहेत था तर था मग होऊ शकत नाही विषमसंख्या आली एक तर सहा हजार उरायला पाहिजे होते नाही तर मग चार हजार म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे एक्कावन पण सत्तावीस पण आपलं उत्तर सदोतीस कसं बघा करून बघू आपण सदोतीस गुणिले पाचशे किती मिळाले आपल्याला कित किती तयार होतील याचे अठरा हजार पाचशे मग आता अठरा हजार पाचशे त्याला मायनस आपण तीस पाचशेमधून किती उरले बारा हजार बरोबर आहे बारा हजार म्हणल्याच्यानंतर त्या दोन हजाराच्या सहा नोटा असू शकतात म्हणजेच दोन हजाराच्या दोन हजाराच्या सहा नोटा आणि पाचशेच्या सदोतीस ठीक आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे नेक्स्ट एका कोणाचा पूरक कोण आणि कोटी कोण यांच्या मापांची बेरीज एकशे पन्नास अंश आहे तर त्या कोणाचे माप किती मग आता आपल्याला कोटी कोण म्हणजे काय पूरक कोण म्हणजे काय हे माहीत पाहिजे तिथे कन्सेप्ट आता लक्ष म्हणजे पूरक कोण म्हणजे काय दोन कोणांच्या मापाची बेरीज एकशे अंश असते त्यांना परस्पराचे पूरक कोण म्हणतात हे बघा पूरक कोण कोणांच्या मापाची बेरीज एकशे अंशी कोटी कोण म्हणजे काय ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते त्यांना परस्पराचे कोटी कोण म्हणतात मग आपण समीकरणामध्ये मांडणी केली एक्स किती मिळाला आपल्याला साठ अंश आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं आता एकशे एकोणावीस ते एकशे वीस या आलेखावरून आपल्याला सोडवायचं आहे जून महिन्यांची विद्यार्थी उपस्थिती ऑगस्ट महिन्याच्या उपस्थितीच्या शेकडा कितीने कमी आहे आपल्याला कितीने कमी आहे असं विचारले ठीक आहे विचारू देत काही प्रॉब्लेम नाही मग आता जूनची किती आहे हे बघा जून किती आहे साठ आहे हे बघा साठ आणि ऑगस्टची ऑगस्टची ऐंशी आहे हे बघा ऐंशी कॅल्क्युलेशन केलं आपण ऐंशी मायनस साठ बरोबर वीस मग ऐंशीला ला वीस तर शंभरला ला किती पंचवीस आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक आणि लास्ट किती विद्यार्थ्यांची शेकडा उपस्थिती पाच महिन्यातील शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा जास्त आहे मग आता आपण काय केलंय पाच महिन्याची शेकडा सरासरी उपस्थिती चौऱ्याहत्तर येते लक्षामध्ये मात्र जुलै ऑगस्ट आणि ऑक्टोबर जुलै ऑगस्ट आणि ऑक्टोबर या हे जे तीन महिने आहेत या तीन महिन्याची सरासरी उपस्थिती पाच महिन्यातील शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा जास्त आहे बघा ना यांची सरासरी चौऱ्याहत्तर आहे जुलैची एकट्याची पंच्याहत्तर ऑगस्टची ऐंशी आणि ऑक्टोबरची नव्वद म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय हे तीन महिने पर्याय क्रमांक तीन बघा आतापर्यंत आपण तीन तीनही वर्षीच्या म्हणजे दोन हजार एकोणावीस त्यानंतर दोन हजार अठरा आणि दोन हजार सतराच्या प्रश्नपत्रिका सोडल्या गणिताच्या आणि सर्वच विषयाच्या सोडत आहोत त्याच टॉपिकवर रिपीट प्रश्न होत आहेत फक्त पर्याय बदलतात थीम बदलते एवढं लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीनं अभ्यास करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओ एसीस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद